राज्य मंडळ बैठक में ओबीसी समुदाय को 27% आरक्षण नहीं दिया जा सकता इसलिए राज्य पिछड़ा वर्ग आयोग के सदस्य डॉ बबनराव तायवाड़ी ने इस्तीफा देने का फैसला किया है नाही म्हणून मे माझे आता जेवणा लक्षात आलेला आहे आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणूक हो घातलेले आहे आणि म्हणून ज्या आयोगाकडे राज्य सरकारने काम दिलेलं आहे त्या आयोगाचा मी एक सन्मान्य सदस्य आहे सरकारने मला एक काम करण्याची जबाबदारी दिली होती मी ती स्वीकारली पण होती परंतु आता माझ्या लक्षामध्ये येत आहे की मी त्या आयोगावर राहून राष्ट्रीय ओबीसी महासंघ ज्या गोष्टीकरता मागच्या सात वर्षापासून भांडतो आहे आणि या ओबीसी समाजाचं सत्तावीस टक्के आरक्षण कायम राहावं हो, सर्व क्षेत्रात कायम राहावं ही हो। आग्राची भूमिका घेऊन काम करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी ज्या आयोगावर काम करतो आहे तो आयोग जर या ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण देऊ शकत नसेल तर त्या आयोगावर मी काम करू करू करणं ही माझी नैतिक जबाबदारी नाही आहे कारण इकडे मागणी एक करायची आणि तिकडे झाल्यावरती दुसरं काहीतरी करायचं आणि म्हणून मी आता बहुतेक एक किंवा दोन दिवसामध्ये माझ्या या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देणार आहे त्या मनस्थितीमध्ये मी आता पंच्याण्णव नव्याण्णव टक्के आलो